मम्मी चल कुठे आहे? आगे हॅलो, नमस्ते, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी आहात. तर आज आहे पाडवा, भाऊबीज. तर कोविड झाले तुम्हाला माहितीच आहे, लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल. रात्री थोडी उशिरा झोपले व्लॉग एडिट करत, त्यामुळे सकाळी जाग नाही आली. मम्मीनं बऱ्यापैकी आवरून ठेवलंय. आता मी जाऊन करणार आहे रांगोळी. म्हणजे वाजलेत किती? 7:30 वाजलेत. अगदी पण उशीर नाही झालेला. आता जाऊन मी तोंड धुतलंय. मी तोंड धुतलं ना सकाळी की पाणी तसंच ठेवतं, चेहऱ्यावरती पुसत नाही कधी. आणि मी आता रांगोळी काढायला जाते. इकडे मासाहेब आमच्या काहीतरी काढतायत. काय काढतेस मम्मी? थांब आलो. तर मम्मी बोलते की भेंडी भरपूर लागलेला आहे, बुट्टी घेऊन या. हम अभी भेंडिया निकालेंगे, भेंडिया. तण भरपूर वाढलेलं आहे. काही तुम्ही गिर जाऊ ना. पाऊस पडलाय का? मंज पडलंय काय एवढं? हे इथं शेंगा आहेत ना, वळून बघू. शेंगा कसल्या शेंगा म्हणतेस तू? भुईमुगच्या ना? साप बीप नाही ना? इथे भोपळा आहे वाटत. भोपळा सारखं दिसतंय. इथे काही भेंडी, हे काय भुईमुग, हे चवळीच्या शेंगा. इथं पायात पण आहेत बघ, इथं काय बीन्स आहेत वाटतंय. व काकडी पिवळी झाली नवीन. नको काढूस. काय करणार काढून ती? आता बाधित होते की करताय. काय करायचं होतं? आता पिवळी झाली, वजा एक उडायचं. हे सगळं काढायला पाहिजे. हे किती वाढलंय रान? कसलं भारी वेळ बघितलं. इथे भाज्या करून खायचं. मला बी अशा जागा मिळत पाहिजे असं वाटतंय. आता शेती हाय खरं, गावाकडे हाय. गावाकडे जाऊन बसा पाहिजे. नाही होय, आता नोकरी विक्री सगळं इकडं कोल्हापूरला. मग कसं करणार? शेती असते की नाही असं जवळ? मग काय तर भाजीपाला लावलेला असतो. इथं मला सारखं सारखं साप दिसतो. मला भीती वाटायला म्हणून सपून की लई मोठा आहे त्या साईडला. काय साप? मम्मी चल कुठे आहे? अगं इथे नाही पडत, त्या साईडला तिकडे. 8 दिवस झाले तिथे साहेब मोठा आहे ना. काय असेल मम्मी जातो मी. काय ते काय खाली करते कधी ग? 8 दिवस झाले. परवा बदलीवर लाव का नाही ते गेला. आता मग कसं काढू म्हणाला ते? मी जातो बस बाई. तू चल, तू पण जाऊ दे तुझ्या भाज्या बाई विकत आणू या. चल मम्मी चल. नको भाज्या बी राहू दे आणि सगळं राहू दे. चल कुठल्या साईडला येतो? तिथे बसतेस जाऊ ना तू. खातय चावत खाणं नाही मोठा आहे. काल दुपारे दिसला विनूस. होय मोठा आहे साप गेलं त्या हिच्यात गेला. तसाच गेला म्हणजे बरोबर 11:30 बघ. 11 बरोबर भर येत आहे. 11 रोज 11 भर येत आहे. एक साप आहे, नाग साप आहे म्हणे. असतं नाग साप मोठाच्या मोठा. रोज 11 येते म्हणे टायमिंग. 11 त्याचं. आता 2 दिवस बाथरूम मध्येच कपडे धुवून घेतले. बाहेर जाऊ नको बाई. इकडं इकडनं यायचं नाही नव्हे. असा दरवाजे तिथून बंद असतोय ना, म्हणून तुला म्हणलं खिडक्या बंद ठेव. इकडचं पप्पाईचं झाड त्याच्यावर चढून येऊ शकतोय.
मागच्या वेळेस तो मला सापडलेला होता. मागे एकदा लहान असताना आलता तो पप्पाच्या झाडावरच होता. तो वरती चढतात माहिती आहे काय, आमचा लिफ्ट मध्ये साप होता. आता कुठे बी येऊ शकत ते काय. एकदा इथं या पायरीवरती म्हणजे इथं असं हे होतं, हा कट्टा होता आणि इथं पेरूचं झाड वगैरे होतं आणि इथून चढून आम्ही चढून असं वरती इथं जायचं. वरती राहायला होतो त्यावेळेस वरच्या मजल्यावर आणि विनो आलेला स्कूलवरनं आणि इथून ओरडायला लागला सारखं की इकडे खाली आहे म्हणून. आणि बघतोय तर इथं बरोबर ना इथं असा नागसाप फणा काढून बसलेला. त्यामुळे इथं तेव्हापासून जास्त जातच नाही आम्ही. आमच्याकडे साप भरपूर असतात, तुम्हाला बघायचे असतील तर येऊ शकता. सापच साप असतात आमच्याकडे. आता रांगोळी काढतो, आता लक्ष देऊन देऊन हळूहळू रांगोळी काढणे. आता इकडनं कुठनं तरी यायचा फुस करून. मेरे को भी डर लग रहा है कारण इकडून ना या ह्या एरियातनं पण इकडनं बऱ्याचदा असे पळत असतात इकडनं तिकडनं साप. मी लक्ष देऊन हळूच काढते रांगोळी. हिवाळा चालू झालेला आहे, मस्त अशी थंडी पडलेली आहे. बाहेर सकाळी सकाळी खूप छान धुकं पडलेलं असतं, रात्री पण उशिरानंतर सुद्धा खूप छान धुकं पडलेलं असतं. तर या सगळ्यांमध्ये एक प्रॉब्लेम तो म्हणजे काय, तर स्किन ड्राय पडायला सुरुवात झाली. आपला चेहरा हात वगैरे कम्प्लीट ड्राय पडायला स्टार्ट झालं आहे. मामाअर्थची जी बॉडी लोशनची रेंज आहे ज्यामध्ये नैसर्गिक गुणवत्ता आहे त्यातून तुम्हाला जर डीप मॉइश्चरायझेशन भेटत असेल तर इतर कुठल्याही टॉक्सिन्सला का स्वतःच्या जवळ येऊ द्यायचं. आणि हो, यापेक्षा अजून काय हवं आहे, ज्यामध्ये नॅचरल गुडनेस सोबतच तुम्हाला जर एक सुपर डील भेटत असेल ज्यामध्ये मामाअर्थचे जे बॉडी लोशन्स आहेत त्यावर तुम्हाला बाय वन गेट वन ही जर ऑफर भेटत असेल जी तुम्हाला संपूर्ण हिवाळ्यामध्ये कव्हर करेल, तर मामाअर्थ बॉडी लोशनमध्ये 4 व्हेरियंट्स आहेत ज्यामध्ये भरभरून प्रमाणामध्ये असे नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहेत, जसं की व्हिटॅमिन सी अँड हनी नॅचरल ग्लोसाठी, टॅन रिमोलसाठी उपटन बॉडी लोशन, त्याचबरोबर वेलवेटी टचसाठी रोज बॉडी लोशन, फ्रेशनेस बूस्ट करण्यासाठी कोको बॉडी लोशन. तर यामधील नवीन जो 200 ml पॅक आहे तो एझी टू यूज आहे आणि तुम्हाला मॉइश्चराइज आणि ग्लोईंग अशी स्किन जेल्दी तुम्हाला नक्की आवडेल. या बॉडी लोशनमध्ये असलेला नॉनस्टिकी आणि क्विक ॲब्सॉर्बिंग फॉर्म्युला तुमच्या बॉडीचं मॉइश्चर लॉक करतं आणि हार्श वेदर कंडिशनपासून स्किन प्रोटेक्ट करतं. सो दिवसातून तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही यूज करू शकता, रिअप्लाय करू शकता. तुम्हाला स्किन अगदी नरिश आणि सॉफ्ट अशी जाणवेल. तर मामाअर्थच्या बॉडी लोशनच्या रेंजमधील माझं जर फेवरेट कुठलं असेल तर ते आहे व्हिटॅमिन सी बॉडी लोशन, ज्यामध्ये व्हिटॅमिन सी अँड हनी आहे. व्हिटॅमिन सी स्किन मॉइश्चराइज्ड आणि हायड्रेट ठेवतं आणि यामध्ये असलेलं शिया बटर जे आहे ते स्किन सॉफ्ट ठेवायला मदत करतं. तर ही अशी एक बॉटल येते ज्यामध्ये तुम्हाला जस्ट फक्त पंप करायचं आहे. इथे तुम्ही टेक्स्चर बघू शकताय. तर अगदी असं नॉनस्टिकी आहे, असं ग्रीजी ग्रीजी म्हणजे काही काही लोशन्स जे असतात ते चिकट चिकट वाटतात ना, ऑइली ऑइली, अगदी तसं नाही वाटत आहे. अगदी असं नॉनस्टिकी आहे आणि इझिली अप्लाय करता येतं. क्विकली इथे बघू शकता स्किनमध्ये ॲब्सॉर्बसुद्धा अगदी क्विकली होत आहे. मला ते काही काही असतात ना की अगदी ऑइली ऑइली स्किनमध्ये स्किन खूप ऑइली करतात किंवा हातसुद्धा खूप चिकट होतात, तर तसं हे होत नाही आहे मेन म्हणजे. तर इथे पाहू शकता या स्किनवरती मी काहीही अप्लाय केलेलं नाही आणि इथे मी केलेलं आहे. स्किनमध्ये थोडाफार फरक नक्कीच जाणवत असेल तुम्हाला. इथे जर तुम्ही थोडंसं असं स्क्रॅच करून बघितलं तरी तुम्हाला काही जाणवणार नाही, पण इथे इथे बघू शकताय कदाचित तुम्हाला दिसत असेल व्हाईट व्हाईट, तुम्हाला अशी लाईन दिसत असेल ही पहा, तशी इथे नाही होत आहे. तर हे व्हिटॅमिन सी लोशन जे आहे ते मला खूप छान सूट होत आहे तर मी हेच यूज करते. तर हे बॉडी लोशन तुमची स्किन डीपली हायड्रेट करतं, ग्लो करतं, डलनेस रिड्यूस करायला हेल्प करतं, अजिबात तुम्हाला ग्रीझीनेस जाणवणार नाही आणि नॅचरल इन्ग्रेडियंट्सपासून बनलेलं आहे. तर जेव्हा कधी मामाअर्थवरून तुम्ही काहीही ऑर्डर कराल त्यावेळेस तुमची ही ऑर्डर एका ट्रीशी लिंक केली जाते वेबसाईटवरती आणि तुमच्या ऑर्डर थ्रू तुम्ही ते ट्री ट्रॅकसुद्धा करू शकताय. तर 2025 पर्यंत 1 million trees प्लांट करायचं असं मामाअर्थचं एम आहे.
यासोबतच ममाअर्थने गुडनेस इनसाइडर नावाचा लॉयलिटी प्रोग्राम लॉन्च केलेला आहे, तर ज्यामध्ये फ्री शिपिंग आणि फ्री गिफ्ट प्रत्येक ऑर्डरवरती भेटणार आहे. त्याचबरोबर इनसाइडर्सना एक्सक्लुझिव्ह सेल्स आणि ऑफर्ससुद्धा मिळणार आहेत. तर जर तुम्हाला गुडनेस इनसाइडर बनायचं असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर जाऊन क्लिक करा. तर ममाअर्थचे जे प्रोडक्ट्स आहेत ते अमेझॉन, फ्लिपकार्ट आणि नायकावरती सुद्धा अवेलेबल आहेत. तर या सगळ्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, गो अँड चेक देम आउट. मास आहे, काय बनत आहे आपल्या किचनमध्ये? मटन चिकन. हे का आहे? मटन टाकलंय, चिकन आहे. येस, हमारे घर में आज मटन चिकन बनने वाला आहे. तर दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी आमच्याकडे हे असं शेणापासून बनवलं जातं. दारातसुद्धा बनवतात आणि घरातसुद्धा बनवतात. तर आधी आजी बनवायची, त्याच्यानंतर मम्मी बनवायला लागली. मी कित्येक वर्ष हे पाहत आले घरी, म्हणजे याच ठिकाणी बनवलं जातं. हे चिकनचं रस्सा आणि चिकन असं दोन्ही मिक्सच केलं आहे मम्मीनं. हे काय आहे? मटन. आणि हा आहे मटनाचा रस्सा. मम्मीनं बेत भारी केल्या. महासाहेब डन, बसायचं आता. आता जेवून घेणार मस्त पाहिजे. कितीतरी महिन्यांनी, काय वर्षांनी मम्मीच्या आजचं जेवण. मम्मी नॉनव्हेज अगं कधी खाल्ले मला बी आठवण आले. वर्ष दोन वर्ष झाले असतील. तसं मला वाटतं मी चिकन खाऊनच मला किती महिने झाले, काय माहिती आज खाणार एवढ्या दिवसांनी. तर माझ्या दोघी आत्या येणार होत्या, त्यामुळे दिवसभर मी ओवाळलं नाही. म्हणलं की त्या आल्या की नंतर आपण सगळे मिळून एकत्र सेलिब्रेट करूयात. पण त्या दोघींनी सुद्धा अचानक कॅन्सल केलं. सो मग खूप उशीर झाला. संध्याकाळी विनू जिमला गेला, तो आल्यानंतर मग मी 9 वाजता त्याला ओवाळलेला आहे. तर इथे आम्ही धनश्री म्हणजे माझी बहीण जी आहे तिला कॉल करतो आहे, कारण ती आता दसऱ्यामध्ये येऊन गेली, त्यामुळे दिवाळीला आता भाऊबीजला आली नाही ती. तर हा जो ड्रेस मी घातला आहे तो धनूचाच आहे, तिला एका सबस्क्रायबरने गिफ्ट केला होता. आणि माझं साडी वगैरे घेऊन गेले होते तर ती तयारच नाही झाली, काही इकडच्या तिकडच्या कामांमध्ये मम्मीलासुद्धा वेळ नाही भेटला. सो मग मला तिचा ड्रेस घालायला लागला. आता ती नक्की यावरती मला काहीतरी बोलणार आहे ड्रेसवरती. वा तिकडची कसर. US टाइमिंगनुसार ओळखणार. तूच मन की तिकडनं काय असेल ते सगळं. इकडे वाद येतो तिकडनं मन. स्वीट घे की असं काय. आधी पायाच पड म्हण ती वाळ्या. बघ जिप्पी 5 रुपये. काय खुश काय खुश. सांभाळा मस्त रवा, मोठी वा, चांगले वा. आणि काय आणि इथं आमची हाऊस क्वीन अशा प्रकारे आमच्या सोबत आहे ऑनलाईन. ये किसका ड्रेस है? माझे ड्रेस कुठले तरी ठेवा माझे ड्रेस. सडून जाऊयात, बुरशी लागलेल्या सगळ्या कपड्यात पाप रुसडून बसल्यात. धुवून ठेवून जा, धुवून ठेवून जा परत. 2 मिनिटं घातलंय असताच ठेवून जाणार आहे. लय आवाज करायचं नाही का बसायचं तिथे. तू घातली सात्री काय उगस बी. हा ड्रेस पुढचे 7 जन्म इथं असताच सडत पडणार आहे. तरी पण तू घालणार आहेस हे मला माहिती आहे. तर नेक्स्ट डे मॉर्निंगला कोलगेट संपलं होतं, त्यामुळे हे जुगार काहीतरी मम्मी मला करून त्यातलं काढून कट करून द्यायला लागले.
तुम्ही पण असंच करता का जेव्हा कधी संपलं की असं कट करून वगैरे काढतात का तुम्ही सुद्धा? तर हा आत्याचा मुलगा आहे जो आर्मीमध्ये असतो, तो काही दिवस सुट्टीवरती आला होता. तसंच ते पप्पांनासुद्धा बघायला भेटायला आला होता तो. भाऊबीज दिवशी आत्याला थोडंसं पॉसिबल नाही झालं यायला, त्यामुळे ती नेक्स्ट डेला आली होती पप्पांना ओवाळण्यासाठी. पप्पांची जी भावंड आहेत त्यामध्ये ही सगळ्यात छोटी आत्या आहे माझी. काका माझे एक्सपायर झालेले आहेत आणि मोठी आत्या असते ती गडिंगला असते. तर ही जी माझी आत्या आहे ना, ती इतकी अशी मनोरंजक टाईपमध्ये आहे ना, तिच्यासोबत तुम्हाला कधी बोर होणार नाही, ती कायम तुम्हाला हसवत राहील. तेवढीच इमोशनलसुद्धा आहे आणि तेवढीच म्हणजे अशी दंगा घालणारी आहे ती. तिथनं दिसतंय तुम्हाला ह्यो काय तेच आहे केवढा आहे ना तो. 8-10 दिवस झाले त्याने सांगितले बघा तर दिसणार तेच आहे बघा तो. हो इथे गेला परवा म्हणे विनू म्हणल्यावर न बघितल्या आता ही बघायची दिसवलं आहे. आता सहज बघितलो मी उन्हाच ह्या वेळेचं बाहेर पडून आहे बा. नाग असल काळा चॉकलेटी असं आहे दिसवलं मोठा आहे आणि नाही ते बीळ आहे का नाही त्याच्यातच आहे तो. ते बघ नाग ते बघ तिथे नागच आहे. आता एवढा आला बाहेर इथे पप्पा आणि आत्याची थोडी मस्ती चालू आहे. आत्या बोलते की चल जाऊन सापाला काढूया तिथून. अहो लाडू जरा हे चिवडा आणि जरा बाहेर उद्या दे घेऊन जा आणि उद्या फक्त बेल सुरू. टेक केअर आणि काय आता फेब्रुवारी मध्ये भेटूयात. आमची सुट्टी संपलेली आहे. मा साहेब कधी येणार कोल्हापूरला तुम्ही? योग ठीक आहे. आता मी चाललेली आहे, 3:30 ची गाडी आहे त्यामुळे लवकर लवकर जातो. आता ही बॅग उचलली का नाही पाठीत कळ येते भाषी नको का बस बाबा दे का पाठीत दुखतंय. खुला ये टाटा बाय बाय टाटो. आयुष्यमान भव आयुष्यमान भव. खा बस स्टॉपवरती जवळजवळ 3:15 पोहोचलो होतो. गाडी मला 1 तास लेट नाही भेटली, 4:15 तिथून निघालो. सो कोल्हापूरमध्ये पोहोचायला खूप उशीर झाला. तर DYP मॉलच्या एरियामध्ये तिथेही अशी सुंदर अशी रोषणाई केली होती. आय होप तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ. आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आय विश या रोषणाईसारखंच तुमचं सर्वांचं आयुष्य उजळून निघू देत. तर हा व्हिडिओ इथेच स्टॉप करते. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या सर्वजण. बाय.